नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज दिनांक 22 मार्च दुपारी 3 वाजता अपडेट झालेले राज्यातील गहू बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती येत आहे मित्रांनो या ठिकाणी यवतमाळ. गव्हाचा कमीत कमी बाजारभाव 2180 रुपये, तर जास्तीत जास्त बाजारभाव 2475 रुपयापर्यंत यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजचा गहू बाजारभाव निघालेला असून, पुढील बाजार समितीचं नाव येत आहे मित्रांनो बाबुळगाव. कमीत कमी दर आहे 2100 रुपयापर्यंत, तर जास्तीत जास्त दर 2350 रुपये प्रति क्विंटलपर्यंत या ठिकाणी बाजारभाव निघालेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे राळेगाव. कमीत कमी दर 2050 रुपये, जास्तीत जास्त दर 2405 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दिग्रस जिल्हा यवतमाळ. जास्तीत जास्त दर 3105 रुपये, कमीत कमी दर 2680 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेहकर जिल्हा बुलढाणा. जास्तीत जास्त दर आहे 2850 रुपये, तर कमीत कमी दर 2200 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती खामगाव बुलढाणा जिल्हा. जास्तीत जास्त दर 2800 रुपये, कमीत कमी दर 2068 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर नांदुरा, कमीत कमी दर 1950 रुपये, जास्तीत जास्त दर 2500 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर सावनेर नागपूर जिल्हा. जास्तीत जास्त दर 2700 रुपये, कमीत कमी दर 2170 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती देऊळगाव राजा. कमीत कमी दर आहे 2000 रुपये, तर जास्तीत जास्त दर 2180 रुपयापर्यंत गव्हाला या ठिकाणी बाजारभाव निघालेला असून. तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले, आपल्या हाती आलेले राज्यातले गहू बाजारभाव. असे शेतमालाचे बाजारभाव जाणण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.